आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टॉपिक नंबर दुसरा मॅट्रेसेस. मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, डिटर्मिनंटच्या रिलेशनशिपचीच कन्सेप्ट आहे. फक्त काय, डिटर्मिनंटमध्ये अशा दोन उभ्या लाईन असतात. मॅट्रिक्समध्ये काय, फक्त याला असं स्क्वेअर ब्रॅकेट होते या टाईपने. प्रश्नच बघू आपण डायरेक्ट. तुम्हाला 11वीला मॅट्रिक्सचं बेसिक झालेलं आहे सगळं, त्यामुळे सांगायची काही गरज नाही. मॅट्रिक्सचे ॲडिशन, मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन झाले, डिव्हिजन नसत्या मॅट्रिक्सला. तर बघा, प्रश्न असा विचारतात बोर्डाला किंवा तुमच्या सीईटीला, तर फाइंड मायनर कोफॅक्टर एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स, ऑल्सो फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स, ॲडजंट ऑफ अ मॅट्रिक्स अँड इन्वर्स ऑफ द मॅट्रिक्स. हे दोन काढलं की ते तीन फ्री, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला डिपेंडेंट आहेत. म्हणजे हे जे काढतं आहे त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करायचं आहे आणि तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स, ॲडजंट मॅट्रिक्स अँड इन्वर्स ऑफ द मॅट्रिक्स मिळेल. तर बघा, पहिला मॅट्रिक्स आपल्याला 2x2 मॅट्रिक्स दिला आहे, ज्याच्यामध्ये फक्त चार एलिमेंट असतील, दोन रो आडवे आणि दोन उभे कॉलम, 2, 1, 3, 2, 1, 3 2, 1, 3, -2. आता ह्या एलिमेंटला आपण स्मॉल ए ने डिनोट करतो, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए. तर स्मॉल ए मध्ये पण याला आता ओळखायचं कसं, तर बघा, 1, 1 म्हणजे पहिल्या रो मधला पहिल्या कॉलम मधला, दुसरा बघा पहिल्याच रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला, हे दोन रो झाले, हे दोन कॉलम झाले. हा बघा, दुसऱ्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला, पहिला डिनोट करतोय ते रो डिनोट करतोय आणि दुसरा डिनोट करतोय ते कॉलम. हा बघा, दुसऱ्या रो मधला, दुसऱ्या कॉलम. तर आता पहिला आपण याचं मायनर एलिमेंट्स बघा. बघा मायनर एलिमेंट्स M11, मायनर एलिमेंट्स कॅपिटल M ने डिनोट करतात. आता मला पहिल्या एलिमेंटचा मायनर काढायचा म्हणून तो M11. काय करायचं, तर पहिला M11 काढताना ह्या एलिमेंटचा मला मायनर काढायचा आहे, ह्याचा कॉलम आणि ह्याचा रो हाईड करायचा आहे. म्हणजे बघा, ह्याचा कॉलम आणि ह्याचा रो हाईड केला, आपल्याला हा एलिमेंट शिल्लक राहतो -2, -2 हा याचा मायनर झाला. सेम तसं M12 मायनस करायचा, मायनर काढायचा आहे. M12 हा इलेमेंट येत आहे, हाच ह्याचा कॉलम आणि ह्याचा रो ऍड करायचा, इलेमेंट राहते 3, हा याचा मायनर. सेम M21 मायनर करायचा, 3 इलेमेंटचा मायनर करायचा, ह्याचा कॉलम ह्याची रो ऍड करायची, इलेमेंट राहते 1, तो याचं झालं 1. सेम M22 मायनर काढायचा, म्हणजे -2 मायनर काढायचा, ह्याचा कॉलम ह्याची रो ऍड करायची, राहते इलेमेंट 2. हे झाले तुमचे मायनर एलिमेंट्स. आता हे मायनर एलिमेंट्स झाले, आता ह्याच्यावर डिपेंडेंट आहेत कोफॅक्टर एलिमेंट्स. कोफॅक्टर एलिमेंट्स म्हणजे बघा, पहिला फॉर्म्युला बघा, कोफॅक्टर एलिमेंट्सचा फॉर्म्युला काय, ए आय जे, कॅपिटल ए ने डिनोट करतात ए आय जे. तर बघा, ए आय जे इज इक्वल टू -1 raised to i + j एम आय जे. आता एम आय जे काय, तर आत्ता आपण काढून काढलेलं मायनर एलिमेंट्स, आता आपल्याला त्याचे कोफॅक्टर एलिमेंट्स काढायचे. फॉर्म्युला परत एकदा सांगतो, एम आय जे इज इक्वल टू -1 raised to i + j एम आय जे. आता बघा, कोफॅक्टर एलिमेंट मला आता चार मिळणार, A11, A12, A21 आणि A22. A11 साठी हा फॉर्म्युला कसा क्रिएट होणार बघा, -1 as it is, i + j जागी 1, 1 आले म्हणून i + j जागी 1+1 आणि एम आय जे होतं तिथं M11. आता मला सांगा, -1 ची किती पॉवर येणार आहे, सेकंड पॉवर. -1 ह्याची ऑड पॉवर सगळी -1 असते आणि -1 ची इवन पॉवर +1 असते. कसं, तर बघा, -1 ची समजा 3 पॉवर आहे, तर आपण कसं लिहिणार, -1 × -1 × -1, हे -1 × -1 + 1, ह्याला पण -1 म्हणलं तर -1. तेच जर -1 ची इवन पॉवर असली म्हणजे 2, हे कसं म्हणणार, -1 × -1, 1 × 1, 1 आणि 2 - 1 + 1. म्हणून -1 ची ऑड पॉवर -1 असते, -1 ची इव्हन पॉवर +1 असते. तर बघा, -1 ची सेकंड पॉवर आणि M11 एलिमेंट आपण काढून ठेवलाय -2. आम्ही इथं लिहून, आता -1 ची इव्हन पॉवर आहे, याचं उत्तर 1 आणि -2, टोटल आन्सर -2. म्हणजे माझा पहिला कोफॅक्टर एलिमेंट A11 निघाला -2. सेम तसंच सेकंड, फक्त आपल्याला फॉर्म्युला क्रिएट करायचा, -1 raised to 1 + 2, 1 + 2 का आलाय, तर कारण मला आता दुसऱ्याचं पहिल्या रो मधला दुसऱ्या कॉलम मधल्याचं एलिमेंट काढायचं म्हणून -1 raised to 1 + 2 M12.
तर बघा आता मायनस वन ची किती पावर आहे ना, थर्ड पावर, म्हणजे हिचं उत्तर आहे ना मायनस वन. आणि यम वन टू काय काढलाय तुम्ही, थ्री. इथं लिहून घ्यायचं. आता बघा मायनस वन ची ऑड पावर आहे, हिचं उत्तर मायनस वन, हे थ्री ऍज इट इज, मायनस वन इंटू थ्री मायनस. हा माझा झाला ए वन टू चा को फॅक्टर एलिमेंट. आता सेम ए टू 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 वन मायनस वन रेज टू टू प्लस वन. बघा टू पहिल्यांदा लिहिले, वन नंतर लिहिले, आणि यम टू वन. मायनस वन ची किती पावर झाली, थर्ड. आणि यम टू वन ची किंमत आली माझी एक. आता मायनस वन ची थर्ड पावर, मायनस वन ची ऑड पावर म्हणजे मायनस वन, आणि वन ऍज इट इज, वन इंटू मायनस वन मायनस. आता बघा ए टू टू ह्याचा मला को फॅक्टर एलिमेंट काढायचा. मायनस वन रेज टू टू प्लस टू यम टू टू, मायनस वन ची फोर्थ पावर झाली, इवन पावर आली. आणि यम टू टू ची किंमत, आणि माझं आन्सर झालं मायनस वन. मायनस वन ची फोर्थ पावर उत्तर येते वन इंटू टू. झालं माझं को फॅक्टर एलिमेंट्स काढून झालं, मायनर एलिमेंट्स काढून झालं. बघा आपलं मायनर एलिमेंट्स काढून झालं, को फॅक्टर एलिमेंट्स काढून झालं. आता आपल्याला हे को फॅक्टर एलिमेंट्स जे निघाले आहेत, मायनस टू, मायनस थ्री, मायनस वन आणि टू, ह्यात एलिमेंट्सला एकत्र करायचं म्हणजे आपला को फॅक्टर मॅट्रिक्स तयार होतो. तर को फॅक्टर मॅट्रिक्स बघा सिक्वेन्स वाईज, पहिला रो मग पुन्हा दुसरा रो, पहिला रो कम्प्लीट करा मग दुसरा रो. मायनस टू को फॅक्टर मॅट्रिक्स मी लिहिलोय, मी जे को फॅक्टर एलिमेंट्स काढले त्यांना एकत्रित करू. मायनस टू मायनस थ्री मायनस वन टू झाला माझा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार. म्हणजे एकदा का माझं को फॅक्टर एलिमेंट निघालं तर को फॅक्टर मॅट्रिक्स हेच होऊन जायचं. आता ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय कन्सेप्ट आहे बघा, ऍडजॉइंट मॅट्रिक्स परत तीच कन्सेप्ट काय, तर जे माझं को फॅक्टर मॅट्रिक्स आला आहे त्याला आडव्या रोला उभा कॉलम करायचं माझा ऍडजॉइंट मॅट्रिक्स तयार. मायनस टू मायनस थ्री माझ्या एका आडव्या लाईनमध्ये, त्याला मी उभ्या लाईनमध्ये दिलं मायनस टू मायनस थ्री, आणि मायनस वन टू आडव्या लाईनमध्ये, त्याला उभ्या लाईनमध्ये दिलं. हा माझा ऍडजॉइंट मॅट्रिक्स. म्हणजे बघा को फॅक्टर मायनर एलिमेंट्स लागतात सगळ्यात पहिला, हे काढल्यावर ह्याच्यावरून आपल्याला को फॅक्टर एलिमेंट्स मिळतात. आणि को फॅक्टर एलिमेंट्सवरून आपण को फॅक्टर मॅट्रिक्स लिहू शकतो, आणि ते एकदा लिहिला की त्याचा रिस्ता आडव्यारचं उभ्या कॉलम केला तर आपल्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स मिळते. आता इन्वर्स काय कन्सेप्ट आहे बघा, इन्वर्ससाठी मी आता हे को फॅक्टर एलिमेंट जरा हे करून घेतो. तर बघा इन्वर्स पहिला कन्सेप्ट सांगतो, तीन हा आपल्याकडे एलिमेंट आहे, तर तीन ह्या संख्येचा इन्वर्स काय, तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स म्हणजे तीनला अशा कोणत्या संख्येनं गुणाय पाहिजे की त्याचं उत्तर वन येईल. तर तीनला आपण वन बाय थ्रीनं जर गुणलं तरच याचं उत्तर येते वन. हा झाला मल्टिप्लिकेटिव्ह, म्हणजे तीनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स झाला वन बाय थ्री. आता तीनचा ॲडिटिव्ह इन्वर्स म्हणजे काय, तर तीनला मला अशा कोणत्या संख्या अधिक करायला पाहिजे किंवा वजा करायला पाहिजे जे ज्यांना माझं उत्तर झिरो येणार, ॲडिटिव्ह इन्वर्स. तर तीनमध्ये मायनस तीन केल्यावरच मी झिरो येणार आहे उत्तर, म्हणजे तीन ह्या संख्येचा ॲडिटिव्ह इन्वर्स झाला मायनस थ्री, आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स झाला वन बाय थ्री. सेम तसंच मॅट्रिक्समध्ये आपल्या ए ह्या मॅट्रिक्सला अशा कोणत्या मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करायला पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन आय, आय म्हणजे काय युनिट मॅट्रिक्स, वन झिरो झिरो किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर मला माझा हा ए मॅट्रिक्स आहे, ह्या ए मॅट्रिक्सला मी कशानं बोलायला पाहिजे की माझं उत्तर आय आला पाहिजे, तर तो असतो त्या ए मॅट्रिक्सचा इन्वर्स. ही झाली इन्वर्सची कन्सेप्ट. आता ए इन्वर्स कसा काढायचा बघा, ए इन्वर्सचा फॉर्म्युला असा आहे की ए इन्वर्स इज इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ, म्हणजे मला ॲडजॉइंट ए आता तुम्ही काढून घेतला आहे तो, तर मिळाला मला फक्त आता ह्याचं काय काढायचं आहे डिटर्मिनंट काढायचं. त्याच्यामध्ये आपण सांगू ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचं म्हणजे काय, तर ह्या मॅट्रिक्सला मी डिटर्मिनंटमध्ये घेईन, ह्या मॅट्रिक्सचा सिम्बॉल काढून टाकायचा, त्याला डिटर्मिनंटमध्ये घ्यायचं टू वन थ्री मायनस. आणि हे तुम्हाला त्या सोडवायलाच येते, ह्या दोघांचा गुणाकार करायचा वजा ह्या दोघांचा गुणाकार, किती येणार आहे टू इंटू मायनस टू मायनस थ्री इंटू वन, किती येणार आहे मायनस फोर मायनस थ्री म्हणजे मायनस थ्री. आता बघा जेव्हा आपण एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढतोय, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट झिरो सोडून कोणतीही संख्या आली तर आपण त्याचा इन्वर्स काढू शकतोय. समजा याचं उत्तर माझं झिरो आलं असतं तर ह्या मॅट्रिक्सचा मी इन्वर्स काढू शकत नाही, म्हणजे हे माझं मायनस सेवन आणि उत्तर झिरो नाही आहे, हेन्स ए इन्वर्स एक्झिस्ट.
म्हणजे काय ह्याचं उत्तर माझं -7 आलं ह्याच्या डिटर्मिनंटचं, म्हणजे मी ए इनवर्स करू शकतो असं का? तर बघा ह्याचं उत्तर जर माझं 0 आलं तर मी इथं डिनॉमिनेटरमध्ये 0 ठेवणार, आणि डिनॉमिनेटरमध्ये 0 गेलं तर इन्फिनिटी येते आन्सर. म्हणून मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला तर त्याचा इन्वर्स एक्झिस्ट होत नाही. आणि 0 सोडून कोणतीही संख्या होती, मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, त्याचं इन्वर्स आपल्याला काढता येतो. तर ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आपला 1/ डिटर्मिनंट ऑफ ए अर्जंट ऑफ ए. आता बघा हे डिटर्मिनंटचं साईन आहे, मॉड्युलसचं साईन आहे. मॉड्युलसचं साईन असल्यावर आपण काय करतोय, मायनस व्हॅल्यू पण प्लस लिहितोय, पण हे डिटर्मिनंट आहे. मला ह्याची किंमत लिहायची, ह्याची किंमत मी किती काढल्या तर -7, म्हणून मी लिहितो ए इनवर्स इज इक्वल टू 1/ -7. आणि अर्जंट ऑफ ए, अर्जंट ऑफ मॅट्रिक्स मी आता इथं काढून घेतो काय, -2 -1 -3 2, म्हणजे माझा ए इनवर्स आला. म्हणजे समजा ह्या ए ह्या मॅट्रिक्सला मी जर ह्यानं गुणून घेतलं तर मला ह्याचं उत्तर 1001 असं मिळणार. मी तुम्हाला दाखवतो कसं ते. आता बघा माझा ए मॅट्रिक्स, मला ए ला ए इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं. मी ए मॅट्रिक्सच्या खाली ए मॅट्रिक्स लिहून घेतो 2 1 3 -2, आणि ए इनवर्सच्या खाली ए इनवर्स लिहून घेतो. इथे -2 -1 -3, आणि 1/-7 मी इकडं बाहेर लिहून घेतो. तर बघा 1/-7, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, आडवी रो उभी कॉलम, हा सिम्पल. बघा कसं आहे ना, 2 × -2 -4 +3 × -3 -3. सेकंड पहिला रो झाला, पहिली कॉलम झाली, आता पहिलाच रो आणि दुसरी कॉलम, 2 × -1 -2 1 × 2 +2. सेम आता पहिला रो झाला आणि दोन कॉलम्स आपल्या, आता सेम तसं दुसरा रो आणि दोन कॉलम, दुसरा रो आणि पहिली कॉलम, इथं लिहितो 3 × -2 -6 −2 × -3 +6. सेम आता पहिला रो पहिली कॉलम झाली, दुसरा रो पहिली कॉलम झाली, आता दुसरा रो दुसरी कॉलम, 3 × -1 -3 आणि −2 × -4. आता मी लिहून घेतो 1/-, यांचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करतो, किती येणार होतं ह्याचं उत्तर, ते -7 0 0 -7. आता ह्यानं मी आत प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, माझं उत्तर काय येणार आहे, ह्यानं मल्टिप्लाय केलं -± + होणार आहे, 7 ला 7 कॅन्सल होणार, 1 0 0 1. म्हणजे ए ह्या मॅट्रिक्सला मी ए इनवर्सनं जर मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर 1 0 0 येते, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स येते किंवा युनिट मॅट्रिक्स येते. म्हणजे मी जे उत्तर काढलेलं आहे की एचा ए इनवर्स हा येतोय, तर हे माझं उत्तर टोटली बरोबर आहे. ही झाली अशी इन्वर्सची कन्सेप्ट. आणि तुम्हाला बोर्डाला हाच प्रश्न विचारणार की फाईंड द इन्वर्स ऑफ द मॅट्रिक्स दिस. आता हे 2/2 मॅट्रिक्स होता, आता त्याच्यात नुसतं 3/3 मॅट्रिक्स होणार. तर काय होणार, आपण 3/3 एक एक्झाम्पल बघा इन्वर्स करण्यासाठी, ते पहिला लिहून घेतो. तर बघा आपल्याला आता मग अशी आपण 2/2 मॅट्रिक्सचा इन्वर्स काढायचं शिकलो, आणि आपल्याला 3/3 मॅट्रिक्सचा इन्वर्स काढायचं. त्याच्या पहिला आपण 3/3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचं शिकलो. तर सोपं आहे बघा, मी 11 पण शिकलाय, 10 पण तुम्हाला क्रॅमर सोल्वमध्ये झालं, याचा डिटर्मिनंट कसा काढायचा. ए मॅट्रिक्स दिला मला 3/3, म्हणजे याच्यामध्ये 3 रो आहेत 3 कॉलम आहेत, आणि टोटल 3 × 3 म्हणजे 9 एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. तर बघा याचा डिटर्मिनंट कसं काढायचा, पहिला एलिमेंट ॲज इट इज लिहायचा, पहिला कॉलम पहिला रो हाईड करायचा, माझे 4 एलिमेंट राहतात. तर ही 4 एलिमेंट जसं आपण 2/2 मॅट्रिक्सला सॉल्व करतोय डिटर्मिनंट काढणे तसं सॉल्व, 2 × −2 −3 × 1. दुसऱ्याला घेताना आपण कायम निगेटिव्ह घेतोय, म्हणून ह्याला निगेटिव्ह साईन घेतलं पहिला, आणि तो इलेमेंटच निगेटिव्ह म्हणून त्याचा -1. आणि सेम तसं हा कॉलम आणि हा रो हाईड करायचा, 1 2 3 4 ही 4 एलिमेंट, 3 × −2 −1 × 1. तर बघा आता तिसरा एलिमेंट +4 ॲज इट इज केलं, हा कॉलम आणि हा रो हाईड केली, 3 × 3 −2 × 1. आता एवढे एका रेषेमध्ये आपण लिहून घेतले, हे सगळं सॉल्व्ह करायचं आपल्याला एक्झाम्पल. बघा 2 × −2 −4 −3 × 1 −3 +± + 1 झालं, 3 × −2 −6 −1 × 1 −. सेम 4 3 × 3 9 −2 × 1 2 as it is −4 −3 −7 +1 −6 −1 −7 +4 9 −2 7 −2 × −7 −14 +1 × −7 −7 +4 × 7 20
-49 -7 -21 +28 =7 which is not equal to 0, hence a inverse exists. लिहून घे म्हणजे आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व केला याचं उत्तर आपल्याला 0 आलं नाही म्हणजे मी a इनवर्स काढू शकतो. तर बघा आता ह्या मॅट्रिक्सचा आपण इनवर्स कसा काढायचा, थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पण सोपी आहे. बघा बघायचं आपल्याला आता मायनर इलिमेंट आपण काढत बसायला नको, डायरेक्ट आपण को फॅक्टर इलिमेंट काढावं, को फॅक्टर मॅट्रिक्स लावू, त्यावरनं ऍडजॉइंट मॅट्रिक्स लावू आणि त्याच्यावरनं डायरेक्ट ए नोरचा फॉर्म्युला ए नोर्स करू. तर बघा मला ए 1 काढायचं, मी फॉर्म्युला पहिला ए आय जे साठी लिहून घेतो, -1 i + j m i j. तर बघा आता ए 1 काढणार मी, ए 1 काढणार, ए 1 काढणार. तर बघा सेम तसंच ए 2 ए 2 ए 2 3, सेम प्रोसेस ए 3 ए 3 2 ए 3 3. बघा आता ए 1 -1 raised to 1 + 1 m 1 1 असं मी सगळी फॉर्म्युला एका खाली लिहून घेतो. काय करायचं, -1 raised to 1 + 2 m 1 2 -1 raised to 1 + 3 m 1 3 -1 raised to 2 + 1 m 2 1 -1 raised to 2 + 2 m 2 2 -1 raised to 2 + 3 m 2 3 -1 raised to 3 + 1 m 3 1 -1 raised to 3 + 2 m 3 2 -1 raised to 3 + 3 m 3 3. आपण पहिली दोन इलेमेंट काढून बघा व्यवस्थित. बघा -1 ची सेकंड पॉवर आणि m 1 काढायचं आपल्याला. m 1 साठी बघा पहिल्याचा मला ह्या एलिमेंटचा मायनर काढायचा, पहिल्याचा कॉलम पहिल्याची रो हाईड करायची, चार एलिमेंट लागतात ते लिहून घ्यायचं. काय लागतं, 2 1 3 -2 एवढं सोडवायचं आहे. सोडवा -1 ची इव्हन पॉवर +1 आणि याचं उत्तर काय येणार आहे, 2 -2 -4 -3 × 1 3 म्हणजे काय येणार आहे, -4 -3 म्हणजे उत्तर येणार याचं 1 × -7 म्हणजे उत्तर. ही जी प्रोसिजर केली ही एका एलिमेंटसाठी झाली, अशा सगळ्या एलिमेंटसाठी प्रोसिजर काय, तुम्हाला 9 एलिमेंट मिळतात त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स आपण एक 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 करू. बघा -1 raised to 3 m 1 a 1 2 चा काढायचं, ह्यासाठी पहिली ह्याचा रो कॉलम आणि ही रो हाईड केली, चार एलिमेंट आहेत. काय राहणार आहे, 3 1 1 -2 ते सोडवायचं. पण नंतर बघा सेम ह्याच्यासाठी काय राहणार, -1 raised to 4 m 1 3 पहिला रो तिसरा कॉलम 1 2 3 4 3 2 1 3 -1 raised to 2 + 1 sorry 3 m 2 1 बघा a 2 1 साठी काय करायचं, a 2 1 एलिमेंट हा झाला, ह्याच्यासाठी कॉलम हाईड केला रो हाईड केला, 1 2 3 4 किती येणार आहे, -1 4 3 -2 सेम a 2 2 साठी काय येणार, -1 ची a 2 2 म्हणजे फोर्थ पॉवर, a 2 2 इथला एलिमेंट साठी कॉलम रो हाईड केली 1 2 3 4 2 4 1 - 3 सेम याच्यासाठी ते इथं आपलं ते आपण नंतर काढून घ्या, थोडीशी स्पेस कमी असल्यामुळे. बघा ह्याचं काय येणार आहे, -1 raised to 5 आणि मला ह्या एलिमेंटचा आता मायनर काढायचा. काय येणार आहे, हे हाईड केलं हे हाईड केलं, 1 2 3 2 - 1 1 3 2 - 1 1 हे सोडून घेऊ आपण, मग पुढचं राहिलेलं 3 एलिमेंट. बघा -1 ची थर्ड पॉवर -1 आन्सर आणि याचं उत्तर 3 × -2 - 6 -1 × 1 1 किती येणार आहे, -1 × -7 आन्सर येते +7 सेम आहे. बघा -1 ची फोर्थ पॉवर म्हणजे आन्सर 1, इव्हन पॉवर आहे -1 ची आणि असं काय येणार, 3 × 3 9 2 × -1 7 9 - 2 7 7 × 1 7 सेम काय येणार, -1 ची थर्ड पॉवर -1 आन्सर आणि इथं -1 × -2 2 -4 × 3 12 -1 ह्याचं आन्सर येते 2 - 12 -10 -10 × -1 +8 ह्याचं आन्सर. -1 ची किती फोर्थ पॉवर आहे, -1 ची फोर्थ पॉवर इव्हन पॉवर आली म्हणून +1 आणि ह्याचं आन्सर
2 into minus 3 minus 6, 1 into 4 minus 4. As answer minus 10, minus 10 into 1 minus 10. Same thing. And as answer minus 1 is 5th power, odd power ali mano. That's answer minus 1. And as answer 2 into 3 6. आता इथं बघा मायनस आपलं फॉर्म्युलातलं आणि हे मायनस वन इंटू मायनस वन मायनस वन म्हणजे ते मायनस मायनस प्लस आन्सर आहे ना मायनस वन सिक्स प्लस वन सेवन सेवन इंटू मायनस वन हे आपली साय इलेमेंट झाली. आता मी हे रफ करणार आहे म्हणून पहिला को फॅक्टर इलेमेंट्स वरची आलेली माझी साय इलेमेंट लिहून घेतो. को फॅक्टर मायनस सेवन 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 टेन मायनस टेन मायनस सेवन मायनस सेवन 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 टेन मायनस टेन मायनस सेवन ही माझी पहिली सहा इलेमेंट आली. सेम असे आपण पुढची सहा इलेमेंट तीन इलेमेंट राहिलेली का कुठली राहिलेत आपली इलेमेंट ह्याचं ह्याचं आणि ह्याचं म्हणजेच कुठली ए थ्री वन राहिलाय ए थ्री टू राहिलाय आणि ए थ्री थ्री राहिलं. मी फॉर्म्युला लिहून घेतो याच्यासाठी मायनस वनची थ्री प्लस वन पॉवर मायनस वनची थ्री प्लस टू पॉवर मायनस वनची थ्री प्लस थ्री पॉवर. आता याचा मायनस यम थ्री वन यम थ्री टू यम थ्री मायनस वनची फोर पॉवर मायनस वनची फिफ्थ पॉवर मायनस वनची सिक्स पॉवर यम थ्री वन यम थ्री वन काढायचं. थ्री वन इलेमेंट हाय ह्याचा कॉलम याची रो हाईड करायची ही चार इलेमेंट आता लिहून घ्यायचं. काय ना मायनस वन फोर टू वन सेम तसं ए थ्री टू काढायचं म्हणजे ह्या इलेमेंटसाठी हा कॉलम हिरो हाईड करेल. एक दोन तीन चार इलेमेंट आहेत तर लिहून घ्यायचं टू फोर थ्री वन सेम ए थ्री दिस साठी करेल ह्या इलेमेंटचं काढायचं कॉलम आणि हिरो हाईड केली ती थ्री इलेमेंट राहते. काय ना टू मायनस वन थ्री टू ते सॉल्व करायचं मायनस वनची फोर्थ पॉवर प्लस वन आणि याचा आन्सर वन इंटू वन मायनस वन इंटू वन मायनस वन मायनस फोर इंटू टू एट आन्सर येते मायनस नाईन. याचा आन्सर येणार मायनस नाईन मायनस नाईन इंटू वन मायनस वन सेम येते मायनस वनची फिफ्थ पॉवर किती येणार आहे मायनस वन आणि याचा आन्सर टू इंटू वन टू फोर इंटू थ्री मायनस ट्वेल्व आन्सर किती येणार आहे याचं मायनस टेन आणि हे मायनस वन मायनस टेन इंटू मायनस वन आन्सर किती येणार आहे प्लस टेन सेम मायनस वनची सिक्स पॉवर प्लस वन याचा आन्सर टू इंटू टू फोर मायनस मायनस वन टू थ्री म्हणजे मायनस थ्री आता हे आन्सर होणार आहे फोर प्लस थ्री सेवन सेवन इंटू वन आणि उरलेले आपले तीन एलिमेंट आहेत ते लिहून घेऊ तुम्ही को फॅक्टर लिहून मायनस नाईन टेन सेवन मायनस नाईन टेन हा झाला माझा को फॅक्टर मॅट्रिक्स. आता बघा को फॅक्टर मॅट्रिक्सचा मला ऍडजंट काढायचा काय झालं फॅक्टर मॅट्रिक्सच्या आडव्या रोचं उभं कॉलम करायचं आपल्याला अडचण काय मायनस सेवन 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 आडव्या लाईन मध्ये त्याला उभ्या लाईन मध्ये टेन मायनस टेन मायनस सेवन आडव्या लाईन मध्ये त्याला उभ्या लाईन मध्ये आणि मायनस नाईन टेन सेवन आहे तिथं मायनस नाईन टेन हा झाला माझा अडचण मॅट्रिक्स. आता माझा राहते फक्त ए इनवर्स ए इनवर्स ए इनवर्स वापर केला वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजंट ऑफ ए मग अशा आपण हे एक्झाम्पलच्या सगळ्यात पहिला ए नोस निघते की नाही बघण्यासाठी याचा डिटर्मिन करतात त्याचे उत्तर अंत सात ते इथं निसतं ठेवतो वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ एची किंमत सेवन आणि ऍडजंट ऑफ ए माझा काय आला हा एच टी लिहून घ्यायचा मायनस सेवन टेन मायनस नाईन सेवन मायनस टेन टेन सेवन मायनस सेवन सेवन चालतं म्हणजे हा मॅट्रिक्सचा माझ्या इनवर्स काय येणार आहे हा. तुम्ही होमवर्कसाठी हा मॅट्रिक्स आणि याचं मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला त्याचं उत्तर वन झिरो 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 वन झिरो आणि झिरो झिरो वन असंच मिळणार. हा झाला माझा थ्री बाय थ्रीमधला युनिट मॅट्रिक्स व आयडेंटिटी मॅट्रिक्स व्यवस्थित अभ्यास करा.